नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी, दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील इंदिरा गांधी नगर येथे दिनांक 24 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता शिवनिकर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. जनरल फिजिशियन, सर्जन, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर सुरेश शिवनिकर व डॉक्टर विजया शिवनिकर यांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी हे रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी सो अंजलीताई सिद्धार्थ हातीआंबेरे यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नागेश सोनपसारे, निजामभाई, प्रकाश कांबळे, सहजराव मगरे यांच्यासह परिसरातील महिला व सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते मिलिंद खिल्लारे यांनीही डॉक्टर शिवनिकर यांचा सत्कार केला. हा भाऊ, अरे तिकडे जाणं ताई, तुम्ही तसं काय करता? आले भाई, आले. चलो, ओके. इकडे पहा, कमलेश्वर चला. हा चला, हा ताई ताई, ओके. चला, रविवारी आमचे मित्र डॉक्टर सुरेश शिवनिकर व त्यांच्या मिसेस विजय शिवनिकर म्हणजे वहिनी यांनी जे क्लिनिकचं उद्घाटन इंदिरा गांधी नगरमध्ये केले, त्यांच्यामुळे माझ्या वार्डातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना अशीच समोर पेशंट भरभराटी त्यांच्या जीवनामध्ये लाभो या शुभेच्छा देतो. क्लिनिक खोललेलं आहे. आज 25 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. रुग्णांची सेवा त्यांनी करावी आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा करावी आणि लोकांचं भलं करावं अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि भरभराटी चांगली उपजीविका करावी. सुरेश रावजी शिवनिकर यांनी आमच्या इंदिरानगरमध्ये क्लिनिक टाकलं आहे, आज सुरुवात केली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून आमच्या या गेटच्या अलीकडं सर्व सलम एरिया असून आमच्या सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरेपूर मिळतील आणि आमचे सर्व रहिवासी चांगले होतील, सुधारतील, त्यांचं आरोग्य सुधारेल अशी मी आशा करतो आणि त्यांचे पुढील शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या नगरमध्ये दवाखाना टाकला ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी स्वतःहून दवाखाना टाकलेला आहे. तरी सर्वांचं आमचं कधी रात्री बेरात्री आम्हाला येण्याची संधी मिळते आणि आपले डॉक्टर म्हणून आम्हाला इथे येण्याची संधी मिळते. तरी त्यांचे दवाखाना चांगला चालू आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट हो हीच आम्ही आणि दोघंही प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करतात हे आम्हाला माहिती आहे. तरी त्यांनी चांगलं आपलं कार्य करावं ही आमची विनंती आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.